नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीसाठी प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. या यम्मी यम्मी केकला मी कापून सुद्धा दाखवते आहे. आपला केक रेडी झालेला आहे. मस्त मँगो रवा केक बनवण्याकरता मी इथे एक कप बारीक रवा घेतलेला आहे, तो आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया. याला आपल्याला खूप बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. बारीक रवा असेल तरी आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे. जाड रवा वापरत असाल तरी आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे. फाईन अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण एक कप मँगो पल्प घालून घेऊया. रफली असा चॉप करून घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा कप मी इथे साखर घालते आहे. ज्याप्रमाणे आंबा आंबट असेल किंवा गोड असतो त्याप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता साखरेचं प्रमाण. याची सुद्धा आपण फाईन प्युरी तयार करून घेऊया. त्यानंतर रव्यामध्ये प्युरी घालून घेऊया. खूप छान असा येलो कलर दिसते आहे. यातच मी जस्ट थोडं पाणी घालून घेते आहे. अगदी थोडं ते प्युरी होती ती काढून घेतलेली आपण. त्यानंतर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, कारण रवा फुलतो व्यवस्थित बॅटर तयार व्हायला हवं. खूप छान असा येलो कलर आलेला आहे. त्यानंतर याच रव्यामध्ये आपण दूध घालून घेऊया. हाफ कप अर्धा कप आपण दूध घालून घेऊया. परत एकत्रित मिक्स करून घेते आहे. आणि 5 ते 6 चमचे सनफ्लॉवर ऑइल घालते आहे. याऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता किंवा बटर सुद्धा यूज करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे. स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आपण अर्ध्या तासासाठी याला रेस्ट करायला ठेवूया. आपलं बॅटर प्रॉपर असं मुरल्या गेलेलं आहे. अर्ध्या तासामध्ये बघू शकता पूर्ण रवा ऑब्झर्व करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण 1 चमचा बेकिंग पावडर घालून घेऊया. प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे. आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा. केक टिन सुद्धा रेडी करून घेतलेला आहे अगदी पटापट. केक टिन आधीच रेडी केल्यामुळे पूर्ण बॅटर लगेच घालता येतं. पूर्ण बॅटर यात घालून घेते आहे. त्यानंतर अशा प्रकारे टॅप करून घ्यायचा आहे. ट्रॅकफ्रूटचे काप घालून घेऊया. हे अगदी ऑप्शनल आहे. आवडत असेल तर घालू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता. हा मँगो केक आपल्याला कढईमध्ये करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 5 मिनिटं आधीच कढई प्रीहीट करायला ठेवली होती. त्यानंतर एक स्टँड ठेवून घेऊया आणि लगेच केक टिन ठेवून यावर झाकण ठेवून घेऊया. 40 मिनिटांसाठी याला बेक करून घ्यायचा आहे. अगदी स्लो गॅस ठेवलेला आहे. मध्ये एकदा तुम्ही चेक करू शकता पण सारखं काढल्यामुळे व्यवस्थित केक बेक होत नाही. केक बेक होतो आहे तोपर्यंत आपण सजावटीसाठी आंबा कापून घेऊया. आंबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे या साईडने सुद्धा. त्यानंतर अशा पद्धतीने याला कापून घ्यायचा आहे आणि परत आडव्या आणि उभ्या याच्यात शिरून घ्यायचा आहे. सजावटीसाठी वापरू शकतो. हा सुद्धा मी तशाच पद्धतीने कापून घेते आहे. 40 मिनिटांनंतर चेक करून बघूया केक प्रॉपर बेक झाला आहे की नाही म्हणून. यात मी सुरी टाकून बघते आहे. केक चिपकत असेल तर बेक व्हायचा आहे. सुरी अगदी क्लीन निघते आहे म्हणजेच आपला केक प्रॉपर बेक झालेला आहे. थंड करायला ठेवूया. हा केक आपल्याला 1 ते 2 तास थंड करायला ठेवायचा आहे. अर्ध्या तासामध्ये सुद्धा थंड होतो पण तुटण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे आपण पूर्णपणे थंड होऊ देऊया. नंतरच याला डिमोल्ड करून घेऊया. 1 तासानंतर केक पूर्णपणे थंड झालेला आहे. सुरीने मी याच्या कडा अशा पद्धतीने काढून घेते आहे, त्यामुळे प्रॉपर डिमोल्ड होईल. कडा तर आपण काढून घेतल्या होत्या. त्यानंतर मी ते प्लेट घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण डिमोल्ड करून घेऊया. मस्त आपला केक रेडी झालेला आहे. हा पेपर काढून घेऊया. वाव यम्मी. या केकमध्ये आपण ऑलरेडी ड्रायफ्रुट्स तर घातलेच आहेत पण आपण या केकला फ्रुट्सने सजवूयात. म्हणजेच हा मँगो केक आहे, आंबा केक आहे, तर आंब्याने सजवून घेऊया. कारण मी जेव्हा कुठल्याही कॉम्पिटिशन कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करते तेव्हा आपण जेव्हा रेसिपी प्रेझेंट करतो तेव्हा तिथे नेहमी सांगतात की तुम्ही जे इन्ग्रेडियंट्स वापरले आहे पार्टनेच त्याला सजवायचं असतं. त्यामुळे आपण मँगोनेच याला सजवून घेऊया. दिसायला सुद्धा अप्रतिम दिसते आहे आणि चवीला तर भारीच झालेला आहे. साईडला तर मँगोचे मी छोटे तुकडे ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर जी आपण डिझाईन तयार करून घेतली होती ती मध्ये ठेवून घेऊया. मस्त दिसते आहे ना.